गुंडा और मवाली तो देखा या सुना होगा जो लोगों से हफ्ता वसूली करते हैं, पर शहर में ऐसे काम करते हुए पुलिस विभाग के ही एक सहायक उपनिरीक्षक पकड़ा गया है, जो एक बार मालिक से 6,000 रुपए प्रति सप्ताह वसूलता था। जयप्रकाश शर्मा SIS पुलिस अधिकारी का नाम है। इस संदर्भ में पुलिस उपाधीक्षक अनामिका मिर्जापुरे ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार फिरियादी एक बियर बार का मालिक है, जो शराब की होम डिलीवरी करता है। आरोपी जयप्रकाश शर्मा सहायक पुलिस उपनिरीक्षक है। अपनी वर्दी का फायदा उसने जनता की सेवा में न लगाते हुए फिरियादी को परेशान करने में उठाया। आरोपी ने फिरियादी को धमकी दी कि वो उस पर कई केसेस लगाएगा और अगर फिरियादी को इससे बचना है तो 6,000 रुपए हफ्ता मुझे देना होगा, ऐसा आरोपी ने कहा। फिरियादी आरोपी को रिश्वत नहीं देना चाहता था, जिसके चलते फिरियादी ने एंटी करप्शन ब्यूरो में इस संबंध में शिकायत दर्ज कराई, जिसके तहत कार्रवाई करते हुए पुलिस ने रंगे हाथ आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में पुलिस उपाधीक्षक अनामिका मिर्जापुरे ने अधिक जानकारी साझा की। काल दिनांक 23/8/2021 रोजी तक्रारदार आपल्या एंटी करप्शन SP ऑफिस इथे तक्रार देण्यास आला होता। मॅडमशी बोलणं झालं आणि मॅडमच्या आदेशाने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्याकरता मला आदेशित करण्यात आले। त्यानुसार मी तक्रारदाराची तक्रार ऐकली, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं आणि त्यावर त्याला काय करायचं आहे हे पण त्याच्याकडून लेखी लिहून घेतलं। त्याची तो तक्रारदार कळमेश्वरचा आहे, एका बियर बारमध्ये मॅनेजर आहे। त्या मॅनेजरला आपले जे आरोपी आहेत ASI आहे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश प्रेमनारायण शर्मा हे स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे LCB नागपूर ग्रामीण येथे कार्यरत आहे। हे दिनांक 21/8/2021 रोजी संध्याकाळी रात्री 9 वाजता त्या बियर बारमध्ये गेले आणि त्याला म्हटलं की जर तू आता COVID-19 हे आहे आणि चालू आहे आणि रात्री जर तुला होम डिलिव्हरी सुरू ठेवायची असेल रात्री 10 ते 11 तर तुला मला सुरळीत होम डिलिव्हरी सुरू ठेवायची असेल तर तू मला महिन्याचे 6,000 रुपये दे हप्ता। तर त्यांनी म्हटलं की बाबा माझं तर सगळं लिगल काम आहे, मी नाही देऊ, माझी इच्छा नाही देण्याची वगैरे। तर त्यांनी म्हटलं की नाही, मी तुला कुठल्या ना कुठल्या कारण सांगून तुला त्यात अडकवेन। मग असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं की किती द्यायचे, ते 6,000 म्हणजे मागच्या महिन्याचे 6 आणि चालू महिन्याचे 6 असे 12,000 रुपयाची जयप्रकाश प्रेमनारायण शर्मा यांनी मागणी केलेली होती। मग त्यानुसार आपले तक्रारदार इथे आले, आमच्याकडे आले, आम्ही त्यांची तक्रार घेतली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग सापळा रचला। मग काल दिनांक 23/8/2021 रोजी काल रात्री त्यांचं आम्ही त्या आरोपीची पडताळणी केली की त्यांनी खरंच मागणी केली आहे का। त्याची तशी पडताळणी केल्यानंतर आम्हाला ते निष्पन्न झालं की अशी मागणी झालेली आहे 12,000 रुपयाची, पण तडजोड आणि 10,000 रुपये त्यांनी ठरवलेलं होतं। मग त्यानुसार मग आम्ही आज सकाळी ट्रॅप रचला, पंच वगैरे बोलावून, आणि ट्रॅप रचून फेटरी हनुमान मंदिरासमोर आरोपी त्यांच्या गाडीने आले आणि त्यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपये कॅश रक्कम स्वीकारली। त्यानुसार आता गुन्हा दाखल कर। ये कारवाई पुलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पुलिस अधीक्षक मिलिंद तोत्रे, एंटी करप्शन ब्यूरो नागपुर के मार्गदर्शन में पुलिस उप अधीक्षक संदीप जगताप, पुलिस उप अधीक्षक अनामिका मिर्जापुरे समेत अन्य लोगों ने की। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।